Please subscribe and turn on notifications. अविनाश बरोबर कवितेच्या जगात मराठी चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात. 1990 नंतरच्या मराठी कवितेत स्त्री जीवनाचे अनुभव क्षेत्र खूप समर्थपणे साकारणारी कविता म्हणून डॉक्टर योगिनी सातारकर पांडे यांची कविता ओळखली जाते. त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचे इंडियन रायटर्स इन इंग्लिश अ ट्रिटीज प्रोज फिक्शन अँड ड्रामा हे इंग्रजी पुस्तक करंट पब्लिकेशन आग्रा यांनी प्रकाशित केले. त्यांचा एक कविता संग्रह जाणीवांचे हिरवे कोंब हा 2015 साली प्रकाशित झाला. या संग्रहाला विशाखा पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार असे एकूण 12 पुरस्कार मिळालेले आहेत. तर आपण आज ऐकणार आहोत योगिनी सातारकर पांडे यांच्या कविता त्यांच्याच तोंडून. इतिहास घडवत जाते बाई. कितीही उपसत गेले भूतकाळाचा गाळ तरी अस्तित्वाचा निर्मळ तळ हाती लागत नाही. पाहता येत नाही उगम निर्मळ निखळ झऱ्यांचा. जीवनप्रवाहाचे मूळ शोधत आदिम होत जाताना तळहातावरच्या रेषांचा उमगू नये काहीच अर्थ, तसा जाळ्यात अडकत गेलेला बाईचा अनाम इतिहास. देत नाही कोणतेच संकेत रूढार्थाने प्रवाहात असल्याचे, तिची उपेक्षा होत असताना. तो सांगतो कुळकथा जोडत जातो किती एक संदर्भ, नांगराशी चाकाशी हत्याराशी. आणि अनुल्लेखाने संपत जाते गोष्ट भूमीची चुलीची आणि कुशीची. युगानियुगे रांधत जाणाऱ्या बाईची आणि प्रसवत जाणाऱ्या पदराची वर्तमानाशी तिची नाळ तोडत. प्रगतीच्या पाऊलखुणांवर पसरून विखरून राहिलेली बाईच्या पावलांची फरफट. उसवत जाते जाणीवेचे वस्त्र नेणिवेला अनाथ करत. आपल्यातून उगवलेली वाढलेली पोसलेली झाडे जशी बघत राहते भूमी, तशी बाई बघत राहते जन्म दिलेल्या वाढविलेल्या मुलांना. स्वतंत्रतेचा त्यांचा प्रवास क्षितिजापार पोहोचताना संस्काराच्या मुळातून पोहोचवत जीवनरस. उपेक्षेने ताडले अनुलेखाने मारले इतिहासाने बेदखल केले तरीही सृजनाने सर्जकतेने सोशिकतेने कष्टाने इतिहास घडवत जाते बाई. मूक गच्च काळोखात कुणाला सांगावं बोटावर विसरून राहिलेल्या फुलपाखराच्या रंगाबद्दल. कुणाशी बोलावं चौरस्त्यावर एक मूल जात होतं केविलवाणं. रस्त्याच्या मधोमध देवारशी कुत्र्याला लागलेली धडक आणि आपल्याच वेगाने धावणारी वाहनांची रांग कुणाला दाखवावी. तप्त उन्हाच्या काहिलीने निष्पर्ण झालेल्या झाडाचं अनाम दुःख कुणापाशी वाचावं. कुणापाशी उकलावं खूप दुःखर असं काही शब्दातून ओघळलेलं. कुणाला हाक मारावी बोलवावं दाखवावं सगळं. किती वेळेची बोलते तरी कुणी येत कसं नाहीये. शब्द फुटत नाहीयेत विरताहेत मधल्यामध्येच. कान ऐकू शकत नाहीये की केवळ आहेतच. का ऐकू येत नाहीयेत शब्द भवतालाच्या कोलाहलात. दरदरून घाम फुटून जागी झाले तर धडधडते छातीत जीव घेणं. खोलीभर पसरलेल्या मूक गच्च काळोखात मध्यरात्री मला जगायचंय मी होऊन. भीती आणि असुरक्षितता यांना झुगारून मला फिरायचंय दुकानातल्या काचेआडच्या वस्तू निरखत बाजारात.
रूढी आणि परंपरांची बंधने झुगारून मला मुक्त मुक्त वावरायचं आहे समाजात. अपेक्षा आणि कर्तव्य यांना विसरून मला पाहायचं आहे मेकअपशिवाय माझा चेहरा आरशात. मला जगायचं आहे कोणत्याही लेबलशिवाय. मला जगायचं आहे कोणत्याही लेबलशिवाय. दुसरी कोणीही न होता केवळ मी हो. मुळावर हुकूम. फिकट धूसर निष्पर्ण सावली बघून झाडे होत नाहीत उदास, वा बाळगत नाहीत वृथा अभिमान भरगच्च पानांच्या घनगर्द सावलीचा. त्यांना माहीत नसतात कोणतेही ग्रंथ, वेद, पुराणे, महाकाव्य. त्यांनी वाचलेलं नसतं कधीही कर्मण्ये वाधिकार असते. ती उभी असतात ऋतूंना अंगावर झेलत, ग्रीष्मात, शिशिरात, वसंतात, अंगोपांगी बहरत आणि रित होत वागत असतात स्वभाव धर्मानुसार मुळावर हुकूम. आता झाडांनीच लिहायला हवं एक नवं अरण्यक. आता झाडांनीच लिहायला हवं एक नवं अरण्यक. पायाखालची जमीन आणि मातीतली मुळं हरवलेल्या माणसांसाठी. मनस्विनी. फारच साधं लिहिता तुम्ही, खूप सहज. जरा क्लिष्ट, बोजड, तात्विक लिहा ना. थोडंसं सेलेबल मनातलं वाटतं वाचताना, पण छापण्यासाठी कसं लिहू क्लिष्ट, बोजड, तात्विक, सेलेबल? कवितेला कळत नाही ना USP. ती मनस्विनी येताना बघत नाही छापण्याची तांत्रिकता. तिला कळत नाही मार्केटिंग, समजत नाही ब्रँड व्हॅल्यू. ती अडकत नाही नफ्या तोट्याच्या गणितात. तिला जवळचा वाटतो पापणीवरून ओघळणारा एक अश्रू. गुंतते अवचित पुस्तकाच्या फडफडणाऱ्या पानात, रुजते अलगत दिव्याच्या तेवणाऱ्या मंद ज्योतीत. ती सोडवू शकत नाही स्वतःला मनाला हळुवार दुखताना. नाही दिसत तिला कधी कधी भवतालचं जळजळीत वास्तव. नाही समजत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जटिल प्रश्न. लक्षात येत नाही तिच्या समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका. तिनं समाजाला नेहमी जागच करावं असं थोडंच आहे. ती उमलत जाते मुलांच्या निरागस हास्यातून. तिनं सतत दुखणंच मांडावं असं थोडंच आहे. उतरत जाते कागदांवर, पराकणांवर अलगद स्वार होत. तिनं दुःखाचंच गाणं गावं असं थोडंच आहे. चालत जाते स्वतःची स्वतंत्र पायवाट. तिनं वळणावळणाच्या रूढ रस्त्यानं जावं असं थोडंच आहे. ती सापडत जाते कवितेमधून कवितेकडे जाणाऱ्या प्रवासात. ती सापडत जाते कवितेमधून कवितेकडे जाणाऱ्या प्रवासात. वेगळी असते प्रत्येकाची कविता. वेगळी असते प्रत्येकाची कविता. वेगळीच असते प्रत्येक कविता. तिनं पूर्वसुरींचंच अनुकरण करावं असं थोडंच आहे. बोन्साय करून ठेवलंय आपण आपलं बालपण. फ्लॅशबॅकमध्ये रमणारं मन राहत नाही बंदिस्त फ्लॅटच्या चार भिंतीत. आसाऊन पळत राहतं घरासमोरच्या ऐसपैस पसरलेल्या बालपणीच्या अंगणात. दिसण्या असण्याच्या चौकटीत बसवलेलं सोशल लाईफ जगताना ओढत राहतं मन भान हरपलेल्या दिवसातल्या निखळ आनंदाकडे पुन्हा पुन्हा. सारवलेल्या भिंतीतून, अंगणातील रांगोळीच्या रेषातून डोळ्यांसमोर उलगडत जातं आपलं बालपण. पेड कवर्ड पार्किंगमध्ये चारचाकी लावताना खोलवर आठवत राहते वेळकाळाचं भान विसरलेली बैलगाडीची रपेट. क्लबमध्ये स्विमिंगची मेंबरशिप घेताना खुणावत राहतो विहिरीत डुंबण्याचा मनसोक्त खेळ कोणत्याही क्लोरीन ब्लीच शिवाय. मुलांना क्रशमध्ये सोडताना डोळ्यांसमोर तरळत राहतात मोजदातही न करता येणाऱ्या असंख्य नात्यांची नावे घरभरून माणसं असतानाच्या त्या दिवसात. वडाच्या पारंब्या, लगोरी आणि चिरकी खेळतानाची हुल्लडबाजी ओलावत राहतात पापण्यांच्या कडा टिश्यू पेपरने डोळे पुसताना. श्वासांना जाणवत राहतो गंध आजीच्या मायेच्या गोधडीचा इम्पोर्टेड ब्लँकेट घेताना. नॉस्टॅल्जिक होऊन चिकटवलं आहे पार्टेक्सच्या टाईल्सवर रांगोळीचं स्टिकर.
नॉस्टॅल्जिक होऊन चिकटवलं आहे पार्टेक्सच्या टाईल्सवर रांगोळीचं स्टिकर आणि लावली आहेत कंट्रीसाईड पेंटिंग्स आणि वॉल हँगिंग्स रुरल फील यावा म्हणून घरात. 2 BHK फ्लॅटच्या लिव्हिंग रूममध्ये बोन्साय करून ठेवलंय आपण आपलं बालपण. पुढील भागात आपण ऐकणार आहोत हेमंत देवटे यांच्या कविता. प्लीज सबस्क्राइब अँड टर्न ऑन नोटिफिकेशन.